तर मी पूनम स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे अमेरिकेतील होलसेल मॉल मध्ये त्या मॉलचं नाव आहे कॉस्को कॉस्कोमध्ये मध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ कपडे आणि फर्निचर पासून सगळं सगळंच काही एकाच मॉलमध्ये मिळतं ते टी व्ही मोबाईल आणि सगळ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूही मिळतात ख्रिसमसला अजून खूप वेळ आहे तरी पण आतापासून इथे ख्रिसमस ट्री आणि ते सगळं डेकोरेशनही इथे उपलब्ध झालेलं आहे जसं की सगळ्यांना माहीतच आहे की अमेरिकेतील सर्वात मोठा सण हा ख्रिसमस आहे त्यामुळेच आत्तापासूनच त्याची जोरात तयारी चालू आहे ही पूर्ण लेन ख्रिसमस वस्तूंनी सजलेली आहे आणि छान छान इथे डेकोरेशनच्या वस्तू दिसत आहेत आपल्याला रंगीबिरंगी लाइटिंग्स आणि ख्रिसमस ट्री खूपच सुंदर दिसत आहे ते आता विंटरला सुरुवात होणार आहे त्यामुळे इथे सगळे आपल्याला स्वेट शर्ट आणि बरंच काही बघायला मिळत आहे जसं की मी तुम्हाला बोलली की इथे होलसेल मॉल असल्यामुळे सगळ्या वस्तू क्वांटिटी मध्येच खरेदी करायला लागतात तर तुम्हाला दिसत आहे तीन केचपचा पॅकेट आहे आणि ते पूर्ण एकाच वेळेस खरेदी करायला लागतात अमेरिकेत तशा सगळ्याच वस्तू महाग मिळतात पण ड्रायफ्रूट मात्र इथे स्वस्त मिळतात ठेवलेले हे बदामाचे पॅकेट एक किलो तीनशे ग्रॅम आठ डॉलरला आहेत वस्त जरी आहेत तरी पण ते सगळे ए ग्रेड आहेत आता आपण फ्रूट सेक्शनला आलेलो आहोत इथे दिसत आहे आपल्याला अननस एवढ्या मोठ्या साईजचा सा अननस आपल्याला अडीच डॉलरला मिळत आहे म्हणजेच साधारण दोनशे रुपयांना मिळेल आता आपण बेकरी सेक्शन मध्ये आलेलो आहोत आणि इथे आपल्याला सगळीकडे ब्रेड आणि कपकेक आणि कुकीज वगैरे बघायला मिळतील आणि यांची साईज पण खूप मोठी आहे आणि शिवाय होलसेल असल्यामुळे आपल्याला क्वालिटी आणि क्वांटिटी पण चांगली मिळत आहे तेही कमी रेटमध्ये म्हणूनच अमेरिकन लोकांचा सर्वात जास्त आवडता मॉल आहे कॉस्को कॉस्कोमध्ये मध्ये शॉपिंग करण्यासाठी आपल्याला यांची वर्षभराची मेंबरशिप घ्यायला लागते साधारण एकशे वीस डॉलर एवढी यांची मेंबरशिप आहे जी वर्षभरासाठी असते त्यामध्ये आपल्याला दोन कार्ड मिळतात जे आपण फ्रेंडसोबत सोबत शेअर करू शकतो ह्या व्यतिरिक्त ह्यांचे काही रिवॉर्ड्सही असतात ते आपण शॉपिंग करत असतो त्यावरती ते त्या आपल्याला मिळत असतात शिवाय कॉस्कोचे सेपरेट पेट्रोल पंपही आहेत ज्यांच्याकडे कॉस्को मेंबरशिप कार्ड आहे त्यांना त्यावरही सवलत मिळते अमेरिकनचा आवडता सेक्शन आहे अमेरिकेमध्ये टिश्यू पेपरचा खूप जास्त प्रमाणात वापर केला जातो म्हणूनच एवढी मोठीशी जी लाईन दिसते आहे तुम्हाला पूर्ण लेन ही फक्त टिशूची आहे आणि हो इथे कार पण दिसत आहे कारशी रिलेटेड ज्या वस्तू असतात म्हणजेच बॅटरी किंवा टायर वगैरे ज्या काही वस्तू लागतात त्या सगळ्या इथे अवेलेबल आहेत अशी कुठलीच वस्तू नाही जी कॉस्को मध्ये मिळत नाही कॉस्को सगळंच मिळतं आणि इथे आपल्याला लॉकर्स पण मिळतात कसा वाटला तुम्हाला अमेरिकेतील कॉस्को हा मॉल अमेरिकेतील कुठल्या विषयाचे व्हिडिओ बघायचे आहेत मला कमेंट करून नक्की सांगा मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू